झटक्यात समोरच्या मल्लाला मातीत लोळवणारे हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी मल्ल आज प्रशासकीय अनास्थेमुळे हतबल झालेत. 32 अधिक ज्येष्ठ मल्लांना गेल्या 8 मानधन सुद्धा मिळालेलं नाहीये. पदकांची लयलूट करणाऱ्या कुस्तीपटूंची परवड. कुस्तीपटूंना सुस्त प्रशासनाचा धोबीपछाड. रखडलेल्या मानधनामुळे कुस्तीपटूंची हाल अपेष्टा. कुस्तीच्या आखाड्यात भल्या भल्यांना लोळवणारे हे कुस्तीपटू. मात्र क्रीडा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या वाघासारख्या मल्लांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या 8 हे मल्ल मानधनाची वाट बघतायत, पण क्रीडा विभागाकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप हे कुस्तीपटू करतायत. बरं, हे कुस्तीपटू साधे सुधे नाहीत. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी खिताब पटकावणारे हे मल्ल आहेत. कुस्तीच्या आखाड्यातच आयुष्य घालवणाऱ्या या मल्लांना सरकारकडून मिळणारं मानधन हाच उदरनिर्वाहाचा एकमेव आधार. तेही काही फार मिळत नाही. आताचं जे मानधन मिळते ते फक्त 6,000 मिळते. त्यात काही पैलवानांची किंवा दवाखाने कुठल्याच मी शासकीय कुठलीही योजना नाही. आणि आता मिळावं आमची अशी इच्छा आहे की 25,000 कमीत कमी मिळावं ही आमची इच्छा आहे. आतापर्यंत 6,000 काहीच होत नाही. राज्यात सरकार बदललंय. किमान उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं तरी आमच्या हाल अपेष्टांकडे लक्ष द्यावं अशी मागणी हे मल्ल करतायत. हिंद केसरी मल्लांना महिन्याला किमान 25,000 तर महाराष्ट्र केसरी मल्लांना किमान 20,000 रुपये मानधन मिळावं अशी मागणी हे मल्ल करतायत. त्याशिवाय या मल्लांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणीही या मल्लांनी केली आहे. त्या पद्धतीनं या लोकांनी हे वाढीव मानधनही मंजूर करावं. आम्ही जे दिलेलं आहे 25 आणि 20,000 ती एक आमची मागणी आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेची मागणी आहे. कोल्हापूरचे आखाडे मल्लांची खाण आहे, त्यामुळे कुस्तीला प्रोत्साहन मिळावं यासाठी या मल्लांच्या समस्या दूर करण्यासाठी ठाकरे सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.